Lam, lam. पासून सुरू झालेल्या शनी अमावस्येच्या निमित्ताने काल शुक्रवार 4 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत मंदिर पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि फक्त रात्री 12 वाजता शनिवारची अमावस्या सुरू होताना आणि पहाटे 4:30 वाजता या रीतीप्रमाणे 2 महाआरत्या झाल्या. त्या 2 महाआरत्यामध्ये फक्त 2 आमंत्रित व्यक्तींच्याच हस्ते आरती झाली. अन्य कुणीही मंदिरामध्ये व परिसरामध्ये उपस्थित नव्हतं आणि उद्या सकाळपर्यंत मंदिर असंच पर्वणी काळ संपल्यानंतरही बंद राहणार आहे. रविवारी पूर्वरात मंदिर चालू होईल, परंतु आत्ता जी बाहेर गर्दी आहे ती आटोक्यात आणण्याकरता देवस्थानची सुरक्षा व्यवस्था तसेच शिंगणापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दोन्ही संयुक्तरित्या काम करत आहेत आणि अगदी सुरळीतपणे कोरोनाचं नियमाचं पालन करून आम्ही पर्वणी काळामध्ये कमीत कमी भाविक इथे असतील शिंगणापूरमध्ये व मंदिर परिसरामध्ये एकही व्यक्तीला प्रवेश दिलेला नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. प्रमोद मित्रा 20 वर्षापासून प्रत्येक अमावस्याला इथे दर्शनाला शनिमंदिरला येतो. करोनाचं संकट हे 1 वर्षापासून असल्यामुळे गेल्या मागील अमावस्यामध्ये येऊ शकलो नाही आणि ही अमावस्या तसंही प्रमाणे करोनाचं जे काही आहे बंधन मास्क वगैरे हे सगळं नियमितपणे पाळून दर्शन करावं त्यामुळे इथे आलो. पण करोनाचं संकट असल्यामुळे महाराष्ट्रात विशेष करून मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही इथून बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन आमचं वारी जी आहे प्रत्येक वेळेला ती चुकवलेली नाही आहे आणि तिथे येऊन बाहेरून जरी आम्ही दर्शन केलं तर आम्हाला तिथं समाधान झालेलं आहे. आणि संस्थांनी इकडे जे बंद करून करोना नाही वाढणं करोनाचे पेशंट न वाढावे त्यामुळे जी काळजी घेतलेली आहे ती खरोखरच काळजी जी आहे ती व्याख्यान करण्यासारखी आहे.